सीओ सबाई पाया आज सीओ कमी में है किचन आदि करते हैं काल मैडम शिकित होत्या अचानक भिंत पडली होती सुंदर माग बसले होते मी पुढे बसले होते अचानक भिंत पडली कुठे पडली ती भिंत इथे पडली होती काय दवाखान्यात गेलता का गेलत काय सांगितलं मग डॉक्टरने डॉक्टर म्हणले 15 दिवस राहती काय प्लास्टर का हा हर नाही टाईट झालं तर पुरे दी मग काय शिकवत होता मॅडम त्यावेळेस काय चालू होत शिकवायला कोणता विषय होता बीड जिल्ह्यामधल्या जिल्हा परिषद शाळा ज्या आहेत बऱ्याचशा शाळा ज्या आहेत त्या इंग्रजकालीन आहेत बऱ्याचशा शाळांची अवस्था जीर्ण पडझड झालेली आहे आणि शिक्षक आणि विद्यार्थी जीव धोक्यात घालून या ठिकाणी शिक्षण घेत आहेत आणि मान्सूनपूर्व पावसाळ्याच्या पूर्वी या शाळांची दुरुस्ती करण्यात यावी यासाठी वारंवार तक्रार आम्ही जिल्हाधिकारी यांना केल्या होत्या शिक्षणाधिकारी यांना केल्या होत्या 6 जून रोजी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गाजर दाखवा आंदोलन केलं होतं की शिक्षण विभाग किंवा पालकमंत्री हे केवळ ग्रामस्थांना गाजर दाखवत आहेत परंतु आरोग्य आणि शिक्षण याच्यावर मोठ्या प्रमाणावर खर्च करण्याचं दाखवत असताना जर वस्तुस्थिती जर आपण पाहिली तर या ठिकाणी आपण पाहतोय की कामखेडा बीड तालुक्यातील कामखेडा या गावी या शाळेमध्ये अचानक विद्यार्थी या ठिकाणी बसलेले होते आणि अचानक हे पडलं आहे की सुदैवानं त्या विजय जो नावाचा मुलगा आहे त्याच्या हाताला थोडी दुखापत झालेली परंतु जर तुम्ही पाहिलं या ठिकाणी या प्रमाणामध्ये जे आहे ते या प्रमाणे हेच प्रकार जर एखाद्या मुलाच्या डोक्यात पडल्या असं समजा वगैरे तर मोठ्या प्रमाणात दुर्घटना घडली असती मग प्रश्न असा निर्माण होतो की कोट्यवधी रुपये शिक्षणावर खर्च होत असताना याला जबाबदार कोण पाठीमागे आम्ही त्यांना म्हणतो की जर दुर्घटना घडली समजा तर तिला जबाबदार कोण मग शिक्षणाधिकारी जबाबदार धरायचं मुख्य कार्यकारी जबाबदार धरायचं का जिल्हाधिकारी का शिक्षण मंत्री जबाबदार धरायचं त्यामुळे आमची अशी मागणी आहे की तात्काळ ज्या जीर्ण अवस्थेत शाळा ज्या आहेत त्यांच्यावर तात्काळ निधी उपलब्ध करून देऊन त्या तात्काळ दुरुस्त करण्यात याव्यात अशी आमची मागणी आहे.